एकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की मित्र पक्षांसोबत युतीसाठी भाजप तयार आहे. मोदी तामिळनाडूतल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय, मोठं विधान केलंय. वाजपेयींच्या काळातल्या एनडीएची आठवण त्यांनी करून दिली आहे. मित्र पक्षांसाठी भाजपचे दरवाजे नेहमीच खुले असल्याचं त्यांनी म्हटलंय. तामिळनाडूत नरेंद्र मोदी आहेत आणि तिथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आम्ही घटक पक्षांशी इतर पक्षांशी आम्ही युती करण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी वाजपेयींच्या काळात जी युती झाली होती त्या काळातल्या एनडीएच्या एकूणच बांधणीची त्यांनी आठवण करून दिलेली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मोदींच्या या वक्तव्याचा काय अर्थ काढायचा? खास करून ज्या पद्धतीनं आज रजनीकांत यांच्या संदर्भात एक प्रश्न नमोव्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारला, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना ज्या पद्धतीनं सामोरपणे उत्तर दिलं, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की आम्ही कुठल्याही पक्षासोबत खास करून युती करण्यासाठी तयार आहोत आणि आमची विचारधारा अशी काही वेगळी नाही आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या पद्धतीने एनडीए मध्ये अनेकदा आता अनेक एनडीए मध्ये घटक पक्ष हे पक्ष त्यागून बाहेर पडलेले, एनडीएतून बाहेर पडलेले, अशा वेळी या माध्यमातून ते नवीन घटक पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी यासारख्या चर्चांच्या माध्यमातून त्याच्यावर मेसेज पोहोचवावा असाच प्रयत्न नरेंद्र मोदींचा आहे, अशीच चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. मित्रपक्षांसाठी भाजपचे दरवाजे नेहमीच खुले असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तामिळनाडूत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी वाजपेयींच्या काळातल्या एनडीएची आठवण करून दिलेली आहे. कारण जसं आता प्रशांतने आपल्याला सांगितलं की ज्या प्रकारे आता एक एक करून घटक पक्ष हे भाजपमधनं बाहेर पडलेले आहेत, त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात जर भाजपला आणखीन सशक्तपणे पुढे यायचं असेल तर घटक पक्षांना सोबत घेऊन चालावंच लागणार आहे आणि मोदींच्या या वक्तव्यातनं हे एकूण आपल्याला दिसून येत आहे. शरद पवार रमाकांत अचरेकर सरांच्या शोकसभेला उपस्थित आहेत आणि आता ते शिवाजी पार्क जिमखान्यात सुरू असलेल्या शोकसभेत पवारांची उपस्थिती असल्याचं कळत आहे. आता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. शिवाजी पार्क जिमखान्यात सध्या रमाकांत अचरेकर सरांची शोकसभा सुरू आहे आणि या शोकसभेला शरद पवार उपस्थित आहेत. अचरेकर सरांसाठीच्या शोकसभेत सचिन तेंडुलकरही उपस्थित आहे, त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. त्या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की रमाकांत आचरेकर सरांच्या शोकसभेचं आयोजन शिवाजी पार्क जिमखाना इथे करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून शरद पवार या शोकसभेला उपस्थित आहे. सचिन तेंडुलकरही या शोकसभेत उपस्थित असल्याचं कळत आहे. शिवाजी पार्क जिमखाना इथली ही दृश्य, ज्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार रमाकांत आचरेकर सरांच्या शोकसभेला जिमखान्यामध्ये उपस्थित आहेत. शिवाजी पार्क जिमखा तिथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच म्हणून शरद पवार तिथे उपस्थित झालेले आहेत. शरद पवारांचा क्रिकेटशी दीर्घकाळ संबंध राहिलेला आहे. अगदी ICCपासून तर BCCIपर्यंत त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि अर्थातच त्या सगळ्या कालावधीमध्ये आचरेकर सरांशी त्यांचा वारंवार संपर्क आला होता. सचिन तेंडुलकर देखील या शोकसभेला उपस्थित असल्याचं कळत आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये आपल्याला शरद पवार शिवाजी पार्क जिमखाना इथे जाताना दिसत आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी आशिष राणे आपल्यासोबत आहेत. आशिष, काय माहिती याबद्दल? नक्कीच विशाल, शरद पवारांसोबत अनेक दिग्गज, सचिन तेंडुलकर असो, विनोद कांबळी असो, प्रवीण आमरे असो, असे अनेक दिग्गज आचरेकरांच्या या शोकसभेला आले आहेत. एकंदरीत आपल्याला पहिली माहिती मिळालेली की शरद पवार कदाचित घरी जातील, मात्र MCAने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानुसार आता शरद पवार सध्या तिथे आले आहेत आणि प्रत्येकाची आपापल्या भावना सध्या तिथे आपापले मतं तिथे व्यक्त केली जात आहेत. आचरेकरांबद्दल आठवणी तिथे व्यक्त केली जाते. विशाल, धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीबद्दल. या शोकसभेत आता शरद पवार आणि इतर क्रिकेटमधील महत्त्वाचे म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी ही सगळे खेळाडू जे आहेत ते उपस्थित असल्याचं कळत आहे. यानंतर बघूयात झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावरील आनंदी गोपाळ या सिनेमाचं पहिलं टीझर लॉन्च झाले. बघूयात त्याची एक झलक.